आपण यंत्राचे दोन प्रकार बघितलेले होते, एक साधी यंत्रे आणि दुसरे गुंतागुंतीची यंत्रे. या भागात आपण आणखी काही साध्या यंत्राची ओळख आणि त्याचे उपयोग याविषयी सविस्तर माहिती करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया उतरण या साध्या यंत्राविषयी माहिती. एखादी वजनदार वस्तू ट्रकमध्ये चढवायची असेल तेव्हा आपण एखाद्या तिरप्या टेकवलेल्या फळीचा वापर जर केला तर आपल्याला ती वजनी वस्तू चढवणे हलके व सोपे वाटते. अशा फळीला उतरण असे म्हणतात. पुढील चित्र पहा. या चित्रावरून आपल्याला लक्षात येईल की उतरणीचा चढाव जितका कमी तितकेच वजन कमी जाणवते, परंतु ती उतरण लांबीला मात्र जास्त असते बरं का. आणि उतरणीचा चढाव जितका जास्त तितकीच तिची लांबी कमी असते, परंतु आपल्याला अधिक वजन पेलावे लागते. घाटाचा रस्ता ही डोंगराभोवती गुंडाळलेली एक उतरणच असते, त्यामुळेच तर मोठी वाहने सहजपणे डोंगर चढू व उतरू शकतात. तर मुलांनो, आपणास उतरण कसे असते व त्याचा उपयोग कोठे केला जातो याविषयी समजले असेलच. यानंतर आपण पाचर या साध्या यंत्राची ओळख आणि त्याचा उपयोग याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दोन उतरणी एकमेकांना जोडल्या की एक धारदार अवजार तयार होते. अशा अवजाराला पाचर असे म्हणतात. जसे कुऱ्हाड, सुई, खिडा, सुरी, पटाशी ही सर्व पाचर या साध्या यंत्राचीच उदाहरणे आहेत. एखाद्या वस्तूचे दोन वेगवेगळे तुकडे करण्यासाठी, चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी, फळे भाज्या कापण्यासाठी पाचर या साध्या यंत्राचा उपयोग होत असतो. तर बालमित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाचर या साध्या यंत्राचा वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करत असतो. धन्यवाद.